आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावानं मागील दोन महिन्यातील उच्चांकी टप्पा गाठला आहे देशातील बाजारातही काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळते पण देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही हमीभावापेक्षा कमीच आहे त्यामुळं काहीजण सोयाबीनची हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी करतायत त्यातच सोपाच्या नव्या अहवालानं चिंतेत भर टाकली आहे मग काय आहे सोपाचा अहवाल शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं तर शेतकऱ्यांना खरंच परवडणारं आहे का तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात कशामुळे सुधारणा झाली याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन सर्वात आधी आपण सोयाबीनची भावपातळी काय झाली ते पाहूयात आंतरराष्ट्रीय बाजारात जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सोयाबीनची भावपातळी मागच्या दोन महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे सोयाबीनच्या भावानं दोन महिन्यानंतर तेरा डॉलरचा टप्पा पार केला आहे आज सायंकाळपर्यंत सोयाबीनचे वायदे हे तेरा पूर्णांक सतरा डॉलरवर होते तर सोयाबीनच्या वायद्यांनी दोन महिन्यांच्या नंतर चारशे डॉलरचा टप्पा पार केला आहे सोयाबीनचे वायदे आज चारशे सतरा डॉलरपर्यंत वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन वाढल्यानंतर त्याचा काहीसा आजार आपल्या देशातील सोयाबीनलासुद्धा सुद्धा आहे देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी शंभर ते दीडशे रुपयांनी वाढल्याचं दिसतंय पण आजही सोयाबीनची सरासरी भाव पातळी हमी भावापेक्षा कमी आहे यंदा हमी भाव किती आहे चार हजार सहाशे आणि सोयाबीनची सरासरी दर पातळी काय आहे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये त्यामुळे साहजिकच सध्या शेतकरी चिंतेत आहेत पण ही सोयाबीनची दर पातळी काही प्रमाणात काय होणं जी वाढली आहे ती कशामुळे वाढली तर याला प्रामुख्यानं दोन कारणं आहेत एक कारण आहे इस्रायल आणि हमास यांच्या यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचं आणि दुसरं कारण आहे ब्राझीलचं सर्वात आधी आपण इस्रायल आणि हमास यांचा थेट आपल्या सोयाबीन बाजारावर काय परिणाम होतो ते पाहूयात आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या देशभरात सध्या चर्चा चालू आहे ती इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाची किंवा तणावाच्या परिस्थितीची इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे काही अरब देशांनी गाजा या प्रांताला पाठिंबा दिला आहे त्यामुळं साहजिकच तणावाची परिस्थिती जागतिक पातळीवर पोहोचली आहे याच परिस्थितीमुळं काही अरब देशांनी आपल्या देशात होणारं कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याची धमकीसुद्धा दिली आहे आणि त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या दरावर दिसत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव मागील काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानंतर अमेरिका आणि काही देशांमध्ये बायोडिझेलसाठी तेलाचा वापर वाढतो त्यामुळे सोयातेल आणि सोयाबीनचे भाव काही प्रमाणात वाढल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे याचा थेट परिणाम आपल्या देशातील बाजारावर आपल्याला पाहायला मिळालेलाच आहे ज त्याची आपण सुरुवातीला चर्चासुद्धा केली आहे दुसरं कारण आहे ते ब्राझीलचं आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ब्राझील हा जागतिक सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे आणि ब्राझीलमध्ये आता सोयाबीनची लागवड सुरू आहे म्हणजेच पेरणी सुरू आहे पण ब्राझीलमधल्या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सध्या सरासरी तापमानात चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे या भागातील जमिनीतील ओलावा कमी होतोय याचा थेट परिणाम तेथील ती पेरणीवर होतोय या दोन्ही कारणांमुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजाराला आधार मिळालेला दिसतोय आणि त्यामुळं सोयाबीनचे दर काहीसे वाढले आहेत आता सोपाविषयी बोलूया स्वप्न आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की मागील हंगामातील सोयाबीनचा शिल्लक साठा हा चोवीस लाख टनांचा आहे म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामामध्ये उत्पादित झालेल्या एकूण उत्पादनापैकी चोवीस लाख टन उत्पादन उत्पाद हा आपल्या नुकत्याच सुरू झालेल्या म्हणजे एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये चोवीस लाख टन सोयाबीन येणार आहे म्हणजे ते शिल्लक आहे आता सोयाबीनच्या खरेदीविषयी बोलूयात सध्या सोयाबीनचा सरासरी भाव हा भावापेक्षा कमी आहे त्यामुळे काही शेतकरी आणि संघटना सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी आहेत बाजारातील भाव पाहिला तर ही मागणी अतिशय रास्त आहे पण दुसरीकडे जर आपण शेतकऱ्यांचं अर्थकारण पाहिलं तर हमीभावसुद्धा सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे आता देशात आपल्याला माहितच आहे की मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक राज्य आहेत या तीनही राज्यांमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनाला फटका बसलाय आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलायचं झालं तर उत्पादकता किमान तीस चा ते चाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचं खुद्द शेतकरी सांगतायत म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचा एकरी आणि क्विंटल मागचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे कारण एकराला जेवढा उत्पादन खर्च येतो तेवढा ते यंदा शेतकऱ्यांनी केलेलाच आहे पण हाती येणारं उत्पादन हे किमान तीस ते चाळीस टक्क्यांना कमी झालं आहे म्हणजेच काय आपण सरळ सरळ असं म्हणू शकतो की क्विंटल मागं येणारा खर्च हा यंदा वाढलेला आहे तो किती ते तीस ते चाळीस टक्क्यांनी कारण तेवढा उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना यंदा हमीभावाने जरी खरेदी झाली तरी हा हो भाव परवडणारा नाही आहे त्यामुळं हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू झाली तरी शेतकऱ्यांना त्याचा फारसा लाभ होणार नाही थोडासा बाजारभावापेक्षा क जास्त भाव मिळू शकतो पण उत्पादन खर्च पूर्ण भरून निघेल हे आत्ताच सांगता येणार नाही किंवा असं काही शेतकरी सांगतात की आमचा उत्पादन खर्च हमीभावातून सुद्धा भरून निघणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांना निश्चितच जास्त दराची अपेक्षा आहे सध्या बाजारात मिळणारा भाव हमीभावापेक्षा कमी आहे काही व्यापारी असं सांगतात की अजूनही बाजारात येणारा सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आहे बऱ्याच प्रमाणात गुणवत्तेचासुद्धा प्रश्न आहे त्यामुळे मिळणारा भाव कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जर सोयाबीन वाळवून काळी कचरा थोडासा दूर करून जर बाजारात विक्रीसाठी नेलं तर चांगला भाव मिळू शकतो तसंच बाजारात घडणाऱ्या घडामोडी आणि इतर काही घटकांमुळे सोयाबीनची दरपातळी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही प्रमाणात वाढलेली दिसू शकते पण शेवटी सरकारचं जे धोरण आहे खाद्यतेल आयातीचं त्याचा आपल्या सोयाबीन बाजारावर दबाव आपल्याला कायम दिसतो आहे मागच्या काही महिन्यापासून त्यामुळेच आपल्या सोयाबीनचे भाव दबावत आहेत सरकारने जर खाद्यतेल आयातीवर जोर दिला नाही आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना काहीसे संरक्षण दिलं तर सोयाबीनचे भाव वाढण्यास निश्चितच मदत होईल असंही अभ्यासकांनी सांगितलं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तसंच सोयाबीन बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा